केला जाणारा कुस्ती हा प्रकार आहे. पण बरेचदा असं होतं की तेवढा सुद्धा तो मर्यादित राहिला. जसं बाकीच्या खेळांना लागत मिळालं, जसं आपण विराटचं उदाहरण घेतो की विराटचा फोटो जवळजवळ प्रत्येक मुलीचा डीपी म्हणून असतो किंवा त्याचं एक प्रिंट केलेले टी शर्ट आपण वापरतो. मग आपल्या मातीमध्ये जे खरे विरोध आहेत तर त्यांना ते ग्लॅमर का मिळू नये किंवा आपल्या मातीचा खेळ ज्याच्या बरोबर आपली पाळेमुळे जोडली गेली आहे अशा खेळाला ते ग्लॅमर का मिळू नये, तर हा सगळा विचार पाठीमागे ठेवून महाराष्ट्र कुस्ती दंगल याची सुरुवात केलेली. ऑलिम्पिकमध्ये पहिलं आपल्या भारताला पहिलं पदक मिळवून देणारे साक्षा जाधव ते सुशील कुमार योगेश्वर दत्ते यांच्यापर्यंत ही परंपरा अबाधित राहिलेली आहे. आणि मला अशी खात्री वाटते आहे की या स्पर्धेमधून सुद्धा आपल्याला आणखी नवीन स्टार्स आणखी नवीन कुस्तीवीर महाराष्ट्राला मिळणार आहेत. महाराष्ट्राला काय तर मला असं वाटतं की आपल्या जगात आणि जनरली असं होतं की बायका मुलं म्हणजे फॅमिली मेंबर्स खड्यामध्ये जाऊन ती कुस्ती नाही बघू शकत, तर झी टॉकीजची ही कुस्ती लाईव्ह उपलब्ध करून दिली. म्हणजे झी टॉकीजवरती हे जे सगळे सामने रंगणार आहेत ते त्याचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाणार आहे आणि सगळेजण आपल्या टी व्हीवरती त्याचा आनंद घेऊ शकतात, त्याचा आस्वाद घेऊ शकतात. आणि जे सहा खंडे टीम मेंबर्स आहेत, सहा टीम्स आहेत त्यांच्यात मी तुम्हाला ओळख करून देते. महिलांना मी टीमची नावं सांगते. यशवंत सातारा, पुणेरी कुस्तार, मुंबई अस्त्र, विदर्भाचे वाघ, वीर मराठा आणि कोल्हापुरी मावळ. तुम्हाला नावं सुद्धा कळली असेल की अत्यंत योग्य अत्यंत समर्पक अशी सगळी नावं आहेत. तर मी या सगळ्या टीमच्या मालकांना एकेकाला म्हणण्यावरती आमंत्रित करणार आहे. सगळ्या सगळ्यांना स्वागत करूया. पुरुषोत्तम जाधव, यशवंत सातारा हा त्यांचा संघ आहे. सर आपण इथे सांगूया त्याच्यानंतर शांताराम मानवे, पुणेरी उस्ताद, स्वप्नीय जोशी, विदर्भाचे वाघ, नागराज मंजुळे, वीर मराठा आणि तरी तांबडकर, कोल्हापुरी मावळे आणि राजेश टाके, मुंबई अस्त्र. मी पवेश चांदलेकर यांचं सुद्धा मंचावरती स्वागत करते. आणि विजय शिंदे आहेत का? हा